पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी कपात होण्याची शक्यता आहे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आणि पुण्याचे आयुक्त सौरभ राव यांच्यामध्ये आज सिंचन भवनामध्ये बैठक होणार आहे या बैठकीत पाणी कपातीचा निर्णय होण्याची शक्यता आहे पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये कमी पाणी शिल्लक आहे त्यामुळे जलसंपदा विभागाने महापालिकेला यापुढे दररोज एक हजार अकरा एम एवढेच पाणी द्यायचे ठरवले आहे मात्र पुणे महापालिकेकडून या कराराचा भंग करून दररोज एक हजार तीनशे पन्नास एम एल डी पाणी उचलले जाते यापुढेही तेवढेच पाणी उचलण्याची परवानगी मिळावी यासाठी महापालिकेने जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे अर्ज केला होता मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागालाही पाणी देणे गरजेचे असल्याने महापालिकेचा अर्ज फेटाळला आहे त्यामुळे आजच्या जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांमधील बैठकीत पाणी कपातीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे यामुळे पुण्यावर एक दिवसाड पाणी घेण्याची वेळ देखील येऊ शकते